आज आपण घन तसेच त्याच्या पद्धतींसंबंधित चुकीच्या संकल्पना पाहूयात गैरसमज एक खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ते सांगा बऱ्याचदा मुलांना घन म्हणजे क्यूब नीट समजलेले नसतात अशा स्थितीत ते वेगवेगळ्या चुका करतात जसे काही मुले समजतात की संख्येचा घन म्हणजे संख्येची तीन वेळा बेरीज पण हा समज चुकीचा आहे या समजावरून दिले गेलेले उत्तर आहे पर्याय एक जे चुकीचे उत्तर आहे अशा प्रकारे काही मुले समजतात की संख्येचा घन म्हणजे तीन आणि त्या संख्येला गुणणे या समजावरून ते पर्याय दोन असे उत्तर देतात जे की चुकीचे उत्तर आहे काही मुले हे ठरवू शकत नाहीत की त्यांना संख्येच्या स्वतःशी तीन वेळा गुणायचे की तीनला स्वतःशी तितक्या वेळा गुणायचे अशा स्थितीत ते उत्तर देतात पर्याय तीन जे चुकीचे आहे बरोबर समज असा आहे की एखाद्या संख्येचा घन म्हणजे त्या संख्येला स्वतःशी तीन वेळा गुणणे यावरून योग्य उत्तर आहे पर्याय चार गैरसमज दोन खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ते सांगा काही मुलांना घातांक का म्हणजे एक्सपोनंट नीट समजलेले नसते त्यामुळे ते घनांच्या संदर्भात छोट्या छोट्या चुका करतात जसे इथे काही मुले असे समजतात की अठराचा तिसरा घात हे दहाच्या तिसरा घात आणि आठच्या तिसऱ्या घाताच्या बेरजे इतके आहे कारण दहा आणि आठची बेरीज अठरा असते पण हा चुकीचा समज आहे जर आपण डाव्या बाजूबद्दल बोललो तर अठराचा तिसरा घातला अठरा गुणिले अठरा गुणिले अठरा लिहिले जाऊ शकते त्यामुळे उत्तर येते पाच हजार आठशे बत्तीस अशा प्रकारे उजव्या बाजूबद्दल बोललो तर इथे दहाचा तिसरा घात बरोबर दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर एक हजार आणि आठचा तिसरा घात बरोबर आठ गुणिले आठ गुणिले आठ बरोबर पाचशे बारा ह्या संख्या मिळतात आणि दहाचा तिसरा घात अधिक आठचा तिसरा घात बरोबर एक हजार अधिक पाचशे बारा बरोबर एक हजार पाचशे बारा होते या दोन्ही बाजू बरोबर आहेत का इथे पाच हजार आठशे बत्तीस एक हजार पाचशे बारा च्या इतके नाही आहेत म्हणून दोन्ही पक्ष बरोबर नाहीत यावरून हे लक्षात येते की पहिले विधान चुकीचे आहे हे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही काही मुले असे समजतात की संख्यांना फक्त त्यांच्या मुख्य घटक म्हणजे प्राईम फॅक्टर्सच्या घनरूपात मांडले जाऊ शकते पर्याय दोन मध्ये सहा मूळ अवयव नाही आहे हे सुद्धा एक कारण आहे की मुले दुसऱ्या विधानाला चुकीचे आणि पहिल्या विधानाला बरोबर समजतात पण हा समज चुकीचा आहे म्हणून ते दुसऱ्या विधानाला चुकीचे समजतात लक्षात ठेवा आपण अठराचा तिसरा घाताला अशा प्रकारे लिहू शकतो ह्याच्या घटकामध्ये दोन गुणिले तीनचे गट बनवता येऊ शकतात कारण की दोन गुणिले तीन बरोबर सहा आहे म्हणून आपण लिहू शकतो म्हणजे सहाचा चा तिसरा घात गुणिले तीनचा तिसरा घात तर आता तुम्हाला समजले असेल की दुसरा पर्याय बरोबर आहे आणि हे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे आज आपण घन तसेच त्याच्या पद्धतींसंबंधित चुकीच्या संकल्पना पाहिल्या